पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मसाला। नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी आहे तुमचे होस्ट मुक्ता चला तर मग आज पाहू आपण काय काय आहे जन झणझणीत गोडा मसाला आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेट दिव्या फोनवरती बोलत असते त्यावरती म्हणते हॅलो मी निघाली लगेच ठरलेल्या जागेवर भेटते मी तुला बाय आय लव यू आणि फोनवरतीच कुणाला तरी किस देते आणि हे सगळं तिचं फोनवरती बोलणं चालू असतं ना ती सारखं सारखं मागे फिरून पाहते कोणी येते का नाही कोणी ऐकते का नाही आणि फोन पर्समध्ये ठेवून किचनमध्ये आईला पाहत पाहत दिव्या हळूच घरातन बाहेर निघून जाते त्यानंतर पुढचा सीन दिसतो तो आपल्याला समोरच्या घरी तिथे आपल्याला समोरचे वडील हे सेक्रेटरीला ओरडत असतात सेक्रेटरीला फायलीमध्ये झालेल्या सगळ्या चुका ते तिला ओरडून सांगत असतात तेव्हा सेक्रेटरी म्हणते सॉरी सर सॉरी सर त्यावर पुन्हा ते, ते रागवतात शटाप असं म्हणून एक लेटर ड्राफ्ट करायची अक्कल नाही तुम्हाला आणि ती सेक्रेटरी त्यांची विनवणी करत असे सर सॉरी माझं चुकलं मी चेक केलं होतं पण तरी पण कसं काय त्यामध्ये चुका झाल्या काहीच कळलं नाही तीन महिन्यात तीन हजार वेळा तुला एकच गोष्ट सांगावी लागते लक्ष कुठं असतं तुझं त्यावर ती सेक्रेटरीमध्ये सर सर प्लीज सॉरी सर तिथे समोर येतो आणि विचारतो डॅड काय झाले त्यावर ते, ते म्हणतात बे लोकांची फौज भरली माझ्याकडे त्यावर समोर म्हणतो इट्स ओके डॅड होत कधी कधी त्यानंतर पुन्हा ती सेक्रेटरी त्यांची विनवणी करू लागते आणि म्हणते सॉरी सर सॉरी सर त्यावरती पुन्हा तिला रागवतात शटाफ आणि तिथून तिला जाण्यासाठी सांगतात त्यावर समोर म्हणतो पुन्हा रडवलत ना तुम्ही बिचारीला त्यावर समोरचे वडील म्हणतात बिचारी त्यावर समोरचे पप्पा म्हणतात तिच्यामुळे माझी बिझनेस रिलेशन शिफ्ट खराब होतील समोर म्हणतो तीनच महिने झालेत पप्पा तिला जॉईन होऊन एक्सपिरियन्स नाहीये शिकेल हळूहळू शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्री म्हणजे काही ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नाहीये समर लक्षात येते का तुझ्या त्यावर समर म्हणतो कमन डॉग सॉरी कमन डॅड त्यानंतर ते समजावून सांगतात समर असंच करतात त्या पोरी काय आहे की नाही छान छान दिसायचं छान छान कपडे घालायचे आणि छान छान गोड बोलायचं असंच करतात ह्या मुली आणि आपण जर त्यांना काही बोललो की नाही मग लगेच कोमन कार्ड प्ले करायचं डोळ्यातले अश्रू म्हणजे हुकमाचा एक्का असतो आणि कसं ना तुझ्यासारखे साधे भोळी माणसं फसतात समर यू डोंट नो दिस वुमेन स्त्रियांशी तुझा फारसा संबंध आलेला नाही ना, ना। त्यानंतर तिथे तो आणि म्हणतो स्त्रियांशी संबंध यायला घरात आधी स्त्रिया असायला हवेत की नाही भाऊजी घरात नाही मुलांचं शिक्षण झालं ते तर बॉईज हॉस्टेलमध्ये आता ह्या दोन्ही भावांची लग्न होतील तर होईल सवय त्यांना खर तर मुलं लहान असताना त्यांना आईची गरज असते कारण संस्कार सवयी समज हे सगळं तर आईच देत असते ना हा वडिलांनी आता किती सुख सोयी दिल्या तरी आईची माया ती आईची माया असते त्यावर समोरचे वडील म्हणतात तुझ्या त्या आईच्या मायेसाठी मी दुसरं लग्न करायला हवं होत आणि काय म्हणालस तू संस्कार सवयी याचे काही स्पेशल क्लास लावायला पाहिजे होते आहे ना ज्यावेळेस स्वतःला आक्कन नसले लोक जेव्हा उपदेश द्यायला लागतात की नाही त्यावेळेस माझे तळपायाची आग मस्तकाला जाते असं चिडून समोरचे वडील बोलत असतात बाय दवे माझ्या मुलांवरती मी चांगले संस्कार केलेले आहेत त्यांना चांगलं घडवलं आहे मी मला तुझे सर्टिफिकेटची आणि उपदेशाची गरज नाही आहे समजलं का तुला त्यानंतर समर त्यांच्यामध्ये पडतो आणि म्हणतो डॅड प्लीज समोरचे वडील त्याला सुद्धा ओरडतात आणि चुप म्हणून त्याला शांत बसवतात त्यानंतर समोरचे वडील पुन्हा म्हणतात आणि दिनू सारखं सारखं नाक खुपसू नकोस काय आहे की नाही घरातली चार कामं करतोयस त्याच्यामुळे दोन वेळच ढोसाला दो मिळतंय ते ना त्याचं नशीब समज ज्या जयवंत शेर्कीला तू नालायक ठरवायला निघालायस ना त्याच्या मेहरबानीमुळे तुझ्या डोक्यावर आज छप्पर आहे नाही तर रस्त्यावर कुठेतरी भीक मागत बसला असतास तू असं म्हणून समोरचे वडील दिनूचा अपमान करून तिथून निघून जातात त्यानंतर पुढचा सीन दिसतो तो आपल्याला माईंच्या किचन रूम मध्ये माई भाजीपाला घेऊन येतात पिशव्या टेकवतात ना टेकवतात तोच मन त्यांचं चालू असत या महागाईला काही काही लाज शरम काही आहे का पूर्वी आम्ही मुठभर पैसे घेऊन जायचो आणि पिशवी भरून भाजी आणायचो पण आता पिशवी भरून पैसे घेऊन जातो आणि मुठभरच भाजी घेऊन येतो तुला सांगते एवढं करून मनासारखी भाजी आहे का ताजी टवटवीत अजिबात नाही तुला सांगते कोथिंबीरची जोडी एवढी एवढीशी तीस रुपयाला त्यानंतर मालिनी मुल म्हणते खर्च तर दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे माई म्हणजे खर्च वाढतोय म्हणून धंदा वाढवायचा आणि धंदा वाढवला की पैसे मिळवायचे आणि पैसे मिळाले की ते खर्च करायचे आणि मग पैसे खर्च झाले म्हणून पुन्हा धंदा वाढवायचा मग जगायचं कधी असं माई मालिनीला बोलतात म्हणून तुला सांगते माले अधिक लोभ बरा नव्हे त्यापेक्षा माणसाने आपल्या गरजा कमी कराव्यात त्यावर मालिनी म्हणते गरजा तर आपण कमीच ठेवल्यात माई आणि ठेवूच सुद्धा पण संकट काही सांगून येत नाहीत त्यावर माई म्हणतात तुझा रोग माझ्या लक्षात आलाय बरं का मालिनी माई पल्लवी बोलते ना ते बरोबर आहे ह्या आता नुसत्या धमक्या राहिलेल्या नाही आहेत पद्मनाभ भाऊजी फोन करताय तोवर ठीक आहे उद्या दारात उभे राहिले आणि काढलं आपल्याला सगळ्यांना घराबाहेर तर त्यानंतर मालिनीचं अगदी बोललेलं खरं होतं आणि गेटपाशी पद्मनाभ भाऊजी येतात आणि गेटवरती लावलेली पाटी वाचतात इथून पुढे पुरुषांना प्रवेश नाही त्यावर मिश्किलपणाने म्हणतात प्रवेश नाही काय ह्या नानांना कसं अडवणार हा नाना काय चीज आहे ना तुम्हा लोकांना कळलेलं नाही अजून फक्त दिवस मोजा दिवस तुम्हा सगळ्या बायकांना कचऱ्याप्रमाणे बाहेर फेकून देणार आहे मी हा ना ना हा आणि मग राज्य करणारे ह्या घरावर एकटाच असं ते स्वतःशीच बोलत गेटपाशी उभे असतात पुढचा सीन दिसतो तो आपल्याला दिनूचा त्यानंतर समर त्यांच्यापाशी येतो आणि म्हणतो दिनू अरे काय करतोयस तू आपलं ठरले ना डोळ्यात पाणी येऊ द्यायचं नाही म्हणून त्यावर दिनू म्हणतो पाणी नाही रे काहीतरी गेले डोळ्यात समोर म्हणतो मला नको बनुसा तू तू स्वतःला जितकं ओळखत नाहीस ना त्याच्यापेक्षा जास्त मी तुला ओळखतो टेक इट इझी ना मामा तुला आहे ना डॅडचा स्वभाव त्यानंतर दिनू म्हणतो अरे ज्यूस प्यायलाच नाही का तू अरे ज्यूस तू का दिलास महाराज कुठे त्यावर दिनू म्हणतो तो कुठे गेलाय काहीच सांगितलं नाही तो उशीरा येणार आहे समर म्हणतो म्हणून ही सगळी कामं तू करत बसलायस त्यावर समर म्हणतो यू आर माय बेस्ट फ्रेंड यू आर माय मामा बॅर ज्यावेळेस मी लहान असताना रडत होतो माझा टेडी बेअर हरवला होता त्यावेळेस मी रडते हे फक्त तुलाच कळत होतं मी उपाशी आहे हे, हे पण फक्त तुलाच माहिती होतं कुणालाच कळत नव्हतं आणि त्यावेळेस टेडी बेअरचे कपडे घालून कितीतरी दिवस तू माझ्याबरोबर खेळत होतास म्हणून तू तर माझा बेस्ट फ्रेंड आहे मामा बॅर त्यावर दिनू म्हणतो ज्यूस तर आता मी बनवलं आता ब्रेकफास्ट काय करायचं समर म्हणतो सांग आता काय मागू त्यावर दिनू म्हणतो मसाला डोसा बटर मसाला डोसा मसाल्याचं नाव काढताच समर हा पुन्हा विचारामध्ये गुंगून जातो त्याला सानिकाची आठवण येते सानिकाने दिलेला रुमाल त्याच्या लक्षात येतो त्यावर दिनू म्हणतो का रे काय झालं कसल्या विचारात आहेस मसाल्याच्या मसाल्याच्या नाही नाही अरे मसाल्या वालीच्या त्यावर समोर म्हणतो खिशातनं रुमाल काढून हे बघ आज भेटली होती तो रुमाल बाहेर काढताच समरला पुन्हा शिंका चालू होतात आणि पुढचा सीन दिसतो तो आपल्याला माईंच्या घरामध्ये त्यानंतर मालिनी म्हणते माईंना माई, माई तुम्ही खंबीर आहात तर तुम्ही खूप कडतर परिस्थितीतून इथपर्यंत आला आहात मी सुद्धा हिंमत दाखवेन पण आपल्या पोरींचं त्या लहान आहेत आपल्या पश्चात त्यांचं काय होणार आणि हे नाना भाऊजी ह्या घरासाठी कुठल्याही थराला जातील याचा काही भरोसा नाही त्यावर माई विचारात पडतात त्यानंतर आपल्याला पुढचा सेन दिसतो तो पद्मनाभ भाऊजी गेटवर लावलेली पाटी काढून फेकून देतात आणि म्हणतात अरे हाड आणि समोरून सानिका स्कूटीवरून येते आणि खाली फेकून दिलेली पाटी हातामध्ये उचलून घेते त्यानंतर नाना भाऊजी म्हणतात ए बाय माझे आलीस का स्कूटीवरून किती छान दिसतेस ग तू तू कुठे गेली होतीस नाही अगं लहानपणी तू माझ्याबरोबर स्कूटीवरून फिरायचीस तू आत्ता मी म्हणतो माझ्याबरोबर स्कूटीवरनं चल तुला चॉकलेट देतो तु। त्यावर सानिका म्हणते चॉकलेट खायला मी काय लहान आहे काय खरंच मोठी झालीस ग त्यानंतर सानिका गेटपासूनच आजीला आवाज देते आजी ए आजी त्यावर नाना भाऊजी म्हणतात अगं 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 तिला कशाला आवाज देतेस पुन्हा भेटायला येणारच आहे मी चल चल मी जातो आता स्कूटीत जरा बेता आणि चालव असं म्हणून ते तिथून निघून जातात सानिका पुन्हा परत पाठी जशी होती तशी गेटला लावून टाकते त्यानंतर पुढचा सीन दिसतो तो समर नाश्ता करत असतो एक घास तोंडात घालतो आणि त्याला कळतच नाही काय बनवले आणि काय नाही त्यावर समर म्हणतो हे काय बनवलं आहे देणू म्हणतो अरे कोफ्ता करी म्हणे आला आला पळत आणि त्याने हे बनवलं आणि कोफ्ता करी असं काहीतरी नाव सांगितलं समोर म्हणतो अरे हो हा कुठल्या अँगलने कोफ्ता करी वाटतोय दिसायला पण नाही आणि चावीला पण नाही त्यावर दिनू म्हणतो अरे आलाय तो हेच महत्त्वाचं आहे हे देखील मिळालं नसतं आपल्याला त्यावर समोर म्हणतो अरे पण याला स्वयंपाक म्हणायचं का आपण एक चव हवी ना गोष्टीला ती पण नाहीये नाही याला अरे खरा स्वयंपाक तर ता ताई बनवायची देवकीने स्वयंपाक केला की नाही सगळेजण तिप्पट जेवायचे पुरणपोळी उकडीचे मोदक तर सोड अरे साधी खिचडी जरी बनवली की नाही ताईने काय चव असायची तिच्या हाताला ताई गेली आणि जेवणातली गंमतच गेली बघ त्यावर समोर म्हणतो म्हणून तुला मोठमोठ्या हॉटेलमधलं जेवणसुद्धा आवडत नाही अरे हॉटेलमधलं ते हॉटेलमधलं जेवण घरात बाईने बनवलेलं जेवण म्हणजे त्यात तिने स्वतःची माया ओतलेली असते प्रत्येकाच्या तिच्या वाट वाटणाऱ्या भावना प्रेम माया त्या तिने त्यात ओतलेल्या असतात म्हणून ते जेवण एवढं रुचकर आणि चवदार लागतं अरे एवढंच काय दारात काढलेल्या रांगोळीपासून ते कपाट घातलेल्या कपड्याच्या घडीपर्यंत त्या बाईचं अस्तित्व जाणवतं उगाच नाही म्हणत घराला घरपण येतं ते त्या बाईमुळे हे तू जे काय बोलतो आहेस ना बाबा ते ऐकायला छान वाटतं आहे बरं का पण मला हे सगळं कळणार कसं माझे कपडे तर नेहमी लॉन्ड्रीमध्ये जातात आणि कपाट उघडलं की समोर असतात लहानपणापासून मी हे असंच जेवण जेवतो आहे आधी त्या हॉस्टेलमधलं आणि आता हे त्या महाराजाच्या हातचं म्हणून म्हणतो बच्चा कंपनी तू तु आणि तुझ्या भावाने लग्न करा आणि घरात सोन आणा त्यासाठी सुंदर सुशील आणि उत्तम जेवण करणारी मुलगी शोध म्हणजे घराला घर पण येईल नुसतं जेवण बनवून घालणारी मुलगी नकोय हा मला मुळात म्हणजे मुलीनीच का स्वयंपाक करावा असं लिहून ठेवले का कुठे त्यावर दिनू म्हणतो अजिबात नाही तू देखील करू शकतोस ए ही आयडिया सॉलिड आहे तसे ना ह्या महाराजच्या हातचं जेवण जेवून कंटाळा आलाय मला चटपटीत जेवणाचे शौकीन आहात तुम्ही एक्झॅक्टली म्हणून ना exactly. आता आपल्याला जे आवडते ना ते आपण बनवून खायचं त्यावर दिनू म्हणतो अरे माझी हरकत नाही त्यावर समोर म्हणतो अरे आपण वाट कोणाची बघतोय मग कम आन, लेट्स गो त्यानंतर दोघंही जेवणाच्या टेबलाहून उठवून किचन रूममध्ये जातात आणि म्हणतात शेप मामा बॅर रेडी त्यावर दिनू म्हणतो येस आय एम रेडी त्यानंतर दोघंजण मिळून किचन रूममध्ये डोबळी मिरची भाजी बनवतात त्याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ वेगवेगळे मसाले टाकून पूर्ण झाल्यानंतर हाताने शिजली का नाही पाहून तोंडामध्ये समोर ते भाजीचा एक तुकडा टाकतो आणि म्हणतो ठीक आहे पण लेकिन ओ चव ओ लेकिन व टेस्ट नाही आहे जेवण असं बनवलं पाहिजे की नाही खानेवाला आपली उंगली चाट जाय असं समोर काहीसं बोलतो त्यानंतर आपल्याला पुढचा सीन दिसतो तो माईंचा एक सूर लागलेला अगं मालिनी मी तुला किती वेळा सांगितलं मी असताना तुला काळजी करण्याचं काहीच कारण नाही त्यावर मालिनी म्हणते हो माई मी ते असं ती बोलणार त्यावरच माई तिला थांबून म्हणतात हलकट आहे तो माझ्या पोटी कशाला जन्माला आला कुणाच ठाऊक माझा मुलगा आहे म्हणून मी सोडून नाही देणार त्याला या घरात पाऊल तर टाकू दे मग तो तरी राहील नाही तर मी तरी राहील त्यानंतर सानिका दरवाजापाशी येते आणि यांचं सर्व बोलणं ऐकते आणि मनात विचार करते अरे बापरे इथं आधीच एकतर काकाबद्दल खूप मोठी भांडणं चाललेली आहेत त्यात पुन्हा परत जर ते इथे येऊन गेलेत हे सांगितलं तर आणखीन भलतच काहीतरी होऊन जाईल त्यावर सानिका आई म्हणून आवाज देते माई म्हणतात आलीस का ग तू लवकर आलीस हिशोब नीट आणलास ना सांगितलंस ना आपल्याकडे उदारी नाही त्यावर सानिका म्हणते नाही म्हणजे माई म्हणतात पैसे नाही दिले तुला आहे ना आपल्याकडे उदारी चालत नाही त्यावर मालिनी म्हणते सानिका मसाले नीट पोचवलेत ना तू सानिकाच्या डोळ्यासमोरून झालेला पूर्ण किस्सा झरझर झरझर डोळ्यासमोरून निघून निघून जातो ती अडखळत बोलते नाही आई म्हणजे त्यावर माई म्हणतात म्हणजे काय झालं त्यावर सानिका म्हणते मी जाताना वाटेत पडले त्यावर दोघीजणी उठून लगेच म्हणतात बघू मला लागलं आहे का, का कुठे तुला त्यावर मालिनी म्हणते तरी तुला सांगत असते मी गाडी जरा हळू चालवत जा त्यावर माई म्हणतात उद्यापासून गाडी नेणं बंद त्यावर सानिका म्हणते तुम्ही दोघी माझं ऐकून तरी घ्या त्यावर सानिका म्हणते अगाजी काय झालं की नाही माझी ओढणी की नाही चाकामध्ये अडकली आणि त्यामुळे मोठा ॲक्सिडेंट झाला असता पण वाचले त्यावर माई म्हणतात काय हे सानिका त्या दिव्यासारखी तू वेंदळासारखी नको वागू त्यावर आई म्हणते अगं ओढणी बांधून ठेवावी बाळा त्यावर सानिका म्हणते मला नाही लागलं अजून काही आणि मला जर थोडा वेळ कळलं नसतं ना तर मोठा ॲक्सिडेंट झाला असता आणि बरं झालं त्या मुलाने सांगितलं आणि मी आणखीन जास्त लक्ष दिलं त्या क्षणी त्या दोघजणी जोरात ओर ओरडतात मुलाने त्यावर माई म्हणतात मुलाने कोण मुलगा तू ओळखतेस त्याला झाली कुठे ओळख पत्ता दिलास त्याचा नंबर घेतलास काय झालं त्यावर वैतागून सानिका म्हणते अगं आजी किती प्रश्न विचारतेस माई म्हणतात तू कुठे सांगतेस मग कोण आहे कोण तो त्यावर सानिका म्हणते अगं आजी मी नाही ओळखत त्याला आणि मुळात मी त्याला काहीही सांगितलेलं नाहीये आणि तो मुलगा या जन्मात मला कधीच भेटणार नाहीये अगं आजी तू नको काळजी करूस माझ्या लक्षात आहे तुझे मंत्र जगात वाईट पुरुष जात त्यावर सानिका म्हणते अगं आजी पण सॉरी अगं तुम्हाला पहिल्यांदाच काम सांगितलं होतंस आणि माझ्या हातून सगळे मसाले वाया गेलेत त्यावर माई सानिकाच्या डोक्यावर हात फिरून म्हणतात असू देत तुझ्यापेक्षा मसाले काही महत्त्वाचे नाही आहेत तुला काही झालं असतं तर म्हणून काळजी वाटते ग आणि माई तिच्या डोक्याहून हात फिरवत तिच्या खांद्यावरती हात फिरवतात आणि हात खाली घेतात तर सानिकाच्या हाताला लागलेलं असतं त्यावर माई म्हणतात काही झालं नाही म्हणतेस आणि हे काय हे किती खरचटलंय हे बघ काय दाखव दाखव असं म्हणून माई मा सानिकाचा हात घेऊन मालिनीला दाखवतात त्यावर सानिका म्हणते अहो आजी काही नाही लागलं जास्त आई अगं काही नाही लागलं जास्त ही काय जखम आहे का त्यावर मालिनी म्हणते अगं खर्चटले किती जास्त चांगलं त्यावर मालिनी तिच्या हातावरती फुंकर घालत म्हणतात दृष्ट लागते माझ्या राणीला त्यावर माई म्हणतात मालिनी संध्याकाळी हिची दृष्ट काढून टाक नाहीतर मग तू असं कर सगळ्यांचीच दृष्ट काढून टाक कारण मला सगळ्यांचीच काळजी वाटते त्यानंतर पुढचा सीन दिसतो तो समोरचा समोर जिमवरून येतो आणि सोफा सेटवरती पाय पसरून बसतो त्यावर दिनू येतो आणि म्हणतो काय रे तुझ्या जिम ट्रेनरने पुन्हा तुझा डाईट प्लॅन चेंज केला की काय म्हणजे रोज तुझा आता मिल्कशेक घेणं बंद त्यावर समोर म्हणतो नाही रे रोज रोज मिल्कशेक घेऊन कंटाळा आला आहे आता मला त्यावर समोर म्हणतो ए मामा खूप भूक लागली आहे रे डिनरला काय त्यावर दिनू म्हणतो काय बनू ते सांग पिठलं भाकरी केशरी भात मसाला भात बासुंदी श्रीखंड लेबी त्यावर समोर म्हणतो अरे थांब थांब मामा स्वप्न नको दाखवू अशी तोंडाला पाणी सुटून पुरे लिकडे हां त्यावर दिनू म्हणतो नाही नाही असं बनवून खाऊ घालणारी कोणीतरी पाहिजे त्यावर समोर म्हणतो अरे आहे ना माझा एक मित्र शेफ आहे त्याला ना हे सगळं बनवायला येतं त्यावर दिनू म्हणतो अरे मग कामच झालं त्याच्याकडून हे सगळं शिकून घे ना त्यावर समोर म्हणतो रेसिपी शिकायला लंडनला जाऊ त्यानंतर समोर म्हणतो अरे त्यापेक्षा मीच बनतो ना शेफ त्यावर दिनू म्हणतो अगदी तुझ्या तोंडून ताईचं वाक्य बोललास म्हणजे आईला पण शेफ बनायचं होतं नाही नाही तिला स्वतःचं रेस्टॉरंट उघडायचं होतं मग अरे तुझ्या ह्या टायगर पुढं शक्य होतं का हे सगळं त्यावर समोर म्हणतो अरे पण मग आत्ता करूया ना शक्य त्यावर दिनू म्हणतो अरे वेडा आहेस काय तू त्यावर समोर म्हणतो माझ्या आईचं स्वप्न आहे ते मी पूर्ण करणारच मग मामा बेअर आपल्याला एक आता छान नाव शोधायचं आहे माझ्या आईच्या रेस्टॉरंटसाठी त्याचवेळी मागून समोरचे वडील येतात आणि म्हणतात कसले हे भिकेचे डो डोहाळे लागलेत आणि कशाला उघडायचे रेस्टॉरंट अरे शिरकी ग्रुप ऑफ कंपनीचा एवढा मोठा डोलारा सांभाळायचं सोडून हे कसलं खूळ तुझ्या डोक्यात शिरलं आहे का कोणी मुद्दाम शिरवलं आहे त्यावर समोर म्हणतो डॅड समोरचे वडील पुन्हा त्याला रागवतात आणि म्हणतात चुप अरे स्वयंपाक करणं हे पुरुषांचं नाही बायकांचं काम आहे त्यावर समोर म्हणतो डॅड पण मोठमोठे मास्टरशेफ त्याचं बोलणं मध्येच थांबवून त्याच्या वडील म्हणतात समर निवड करण्याची तुला मोकळीक दिली आहे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलेलं नाही, नाही आहे आणि रेस्टॉरंट हा शब्द मला पुन्हा तुझ्या तोंडातनं ऐकायचा नाही आहे यू विल बी जॉईन द ऑफिस उद्यापासून तू ऑफिसला येणार आहेस अँड डॅट्स फायनल त्यावर समर म्हणतो डॅड डॅड यू कान डू दिस कमॉन असं म्हणून त्याचे वडील तिथून निघून जातात समरला काही समजत नाही ते गेल्याच्या नंतर दिनू म्हणजे समरचा मामा म्हणतो रेस्टॉरंट काढतोय अबी टायगर अबी जिंदा है त्यावर समर म्हणतो रेस्टॉरंटचं बघू पण कुकिंग तर मी शिकणारच आणि असा आपला हा भाग इथे संपतो आणि दिव्या जी बाहेर गेली होती ती अजून घरी आलीच नाही आपल्याला पुढील भागामध्ये काय काय पाहायला भेटणार आहे ते आपण पाहूया तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या आवडीच्या चॅनलला मुक्ता ब्युटी अँड शॉपी